नमस्कार, मी प्राध्यापक महेश पाटील। खऱ्या अर्थानं सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याच्याबद्दलच बोलण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे। खऱ्या अर्थानं हे विधानसभेची रणधुमाळी सुरू आहेच, पण त्याबरोबर आपला जो मतदाता आहे की जो आपले प्रतिनिधित्व निवडून देणार आहे, त्या मतदानाचे महत्त्व हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर सद्यस्थितीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे आपल्या मतदाताला की आपल्या लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार आपल्याला खूप मोलाचा दागिना मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आपण मतदान करत असताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे, कोणाला केलं पाहिजे किंवा किती प्रमाणात झालं पाहिजे। खरं तर आज आपल्या विधानसभेची असेल किंवा लोकसभेची असेल, काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी फार कमी असते आणि ती अगदी 40%, 50%, 55% या दरम्यान येऊन ठेपलेली असते। तर याच्यापेक्षा आपल्याला मतदानाची टक्केवारी जर वाढवायची असेल तर त्याच्यासाठी सर्व मतदात्यांनी मतदान करणं गरजेचं आहे। तर फक्त मतदानच हा विचार आपल्या मनामध्ये ठेवून चालणार नाही, तर ते मतदान करत असताना ते कोणाला केलं पाहिजे, आपल्या घरापासून बाहेर पडत असताना, आपल्या घरापासून मतदान केंद्रावरती जात असताना, तिथपर्यंत जात असताना आपल्याला काही विकास कामांचा अभ्यास करून जाणं हे गरजेचं आहे। मग घरापासून बाहेर जात असताना आपल्या जवळच काही गटारांची अवस्था असेल, रस्त्यांची अवस्था असेल, पाण्याची सोय असेल किंवा शौचालय असेल, सार्वजनिक शौचालयांची अवस्था असेल, किंबहुना जिथं आपण मतदान करणार आहे त्या ठिकाणी मतदान केंद्राची काय अवस्था आहे आणि तिथले मग प्रतिनिधी कोण होते, कोण आहेत किंवा उभा कोण राहिलेला आहे निवडणुकीला, याचा सर्व अभ्यास करून या सर्व गोष्टींचा विकास कशा पद्धतीनं होईल याचा विचार करून एक आदर्श उमेदवार निवडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। त्यामुळे मताची जर टक्केवारी जर वाढली तर निश्चितच एक देशाचं चांगलं प्रतिनिधित्व, राज्याचं प्रतिनिधित्व असेल, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर राज्याला एक चांगलं प्रतिनिधित्व मिळेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही सर्व आपल्या मतदात्यावरती आहे। त्यामुळे मतदान करत असताना एक हुशार, शिक्षित, उच्च शिक्षित आणि सर्वांगीण विकासाचा अजेंडा ज्या व्यक्तीजवळ आहे, जो जनमताचा आदर करेल, जो राज्यघटनेचा आदर करेल, की जे आपल्याला राज्यघटनेचा आदर करणारा व्यक्ती आदर करणारा व्यक्ती असेल, तर तो देशातील जनता सार्वभौम आहे हे निश्चित आपल्याला त्याच्यातून कळेल, कारण जनता हीच खऱ्या अर्थानं देशाची राजा आहे हे प्रमाण मानून जो लोकप्रतिनिधी विकास कामांना गती देईल आणि जनतेचं हित लक्षात घेईल असा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे। म्हणून या येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कशा पद्धतीनं वाढवता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हे गरजेचं आहे। एवढीच आपल्याला या माध्यमातून विनंती करतो आणि मी थांबतो। जय हिंद।